नमस्कार, मी योगेश कोलते, व्हाईट गोल्ड ट्रस्ट या यूट्यूब चॅनलचा प्रतिनिधी सदस्य. आपण इंगळे भाऊ यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. आपण यांच्या शेतामध्ये बूस्टर 716 हे वाहन घेतलेलं आहे. तर आपण बघू शकता हा पाठीमागा असा प्लॉट आहे आणि इंगळे भाऊ यांच्याकडून आपण या प्लॉटविषयी माहिती जाणून घेऊ. भाऊ, आपण ज्या फवारणी केल्या आहेत तर त्यामध्ये कोणकोणते मॉलिक्युल वापरले होते? आपण जे आता आपल्याला सांगते जाधव साहेब त्या पद्धतीनेच आपण त्याचा वापर केला. आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे आपल्याकडे 10-11 वर्षापासून तूर आहे, पण आपण या वर्षी जाधव साहेबांनुसार फवारण्याचं नियोजन केलं त्याच्यातून याच्यात जवळपास 50%च्या पुढे फरक आपल्याला चांगला मिळतो. त्यावेळेस 50% होते, यावेळेस 100% आपल्याला चांगला रिझल्ट आहे. आणि वाण बिन चांगलंच आहे, चार दाणे शेंगामध्ये. 716 बूस्टर हे वाण यांच्या शेतामध्ये लावलेलं आहे. 711 आपण प्लॉट लावलेला आहे. तर 716 इथं खूप चांगल्या प्रमाणात आलेला आहे हा प्लॉट. तर भाऊ, आपल्याला या व्हरायटीकडून किती उत्पन्न अपेक्षित आहे एकरी? एकरी आपल्याला जवळपास नाही जरी म्हणलं तरी 9-10% तर 100% ऍव्हरेज यायलाच पाहिजे. कारण आपलं या वर्षी त्या परिस्थितीचं झाड आहे आपल्याकडे ते. आणि अगोदर आपल्याकडे जे राहत होत्या त्या तुलनेत तिचे शेंगा आहे ते दुप्पट आहे. दुप्पट शेंगा आहे. शेंगा दोन वेळ छाटणी केली आपण, त्याच्यामुळे आपल्याला जास्त उत्पन्न दिसायला लागलं. शेंगा जास्ती भरपूर आहे आपल्या याच्यामध्ये. म्हणजे एकंदरीत शेंगाची आणि फांद्याची संख्याही जास्त आहे दरवर्षी. तर भाऊ, तुम्हाला तुम्ही जे अपेक्षित उत्पन्न आहे ते तुम्हाला हो अशीच इच्छा आमची बूस्टर परिवारातर्फे आहे. इंगळे भाऊ, खूप खूप धन्यवाद.